शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. पुढे जुन्नर तालुक्यातील राजुरी गावात बिबट्याने कुत्र्याची शिकार करून मुक्त संचार केला. परिसरातील सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झालेली आहे. राजुरी परिसरात बिबट्याचं दर्शन अनेक वेळा आढळून येतं, मात्र शिकार तोंडात घेऊन फिरणाऱ्या या बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. दौंड तालुक्यातील पिंपळगावमधील देलवडी गावातील संदीप शेंडगे यांच्या उसाच्या शेतात ऊसतोडणी करत असताना बिबट्याची 3 पिल्लं सापडली. ही पिल्लं खूप लहान असून यामध्ये एक मादी आणि 2 नर बिबट होते. या बिबट्याच्या पिल्लांना मादी घेऊन गेली. एक एक करून 3 पिल्लं आपल्या आईच्या कुशीत विसावली आहेत. हे दृश्य जर आपण बघितले तर या उसाच्या शेतामध्येच ही बिबट्याची पिल्लं सापडली होती. अखेर ही पिल्लं जी आहेत एका क्रेटमध्ये ठेवून मादी बिबट्याची वाट बघण्यात आली आणि अखेर ही मादी बिबट्या आपल्या पिल्लांना घेण्यासाठी इथं आली होती. ही 3 पिल्लं आता आईच्या कुशीत विसावली आहेत. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की पुण्यातील नेत्यांना धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. धमकीसाठी खंडणीसाठी धमकी देणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. शहानवाज खान असं आरोपीचं नाव आहे. वसंत मोरे, अविनाश बागवे, महेश लांडगे या पुढाऱ्यांना खंडणीसाठी फोन करणाऱ्या आरोपीला कोंडव्यातून अटक करण्यात आली. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. शहानवाज खानला गुन्हे शाखेनं अटक केली आहे. खंडणी मागणं हा केवळ पैसे उकळण्यासाठी केलेला प्रकार असल्याचं यामध्ये दिसून येत आहे. प्रसिद्ध राजकारण्यांना शोधून त्यांचे नंबर मिळवण्यात आले होते आणि त्यांना धमकीचे फोन करण्यात आले होते. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी वैभव सोरोणे आता क्षणाला आपल्याबरोबर. वैभव, काय तपशील याबद्दल? त्यांना धमकीचे फोन जे ते येत होते, वेगवेगळ्या नंबरवरून व्हॉट्सअप कॉल करून हे धमकीचे फोन केले जायचे आणि लाखो रुपयांची खंडणी त्यांच्याकडे मागितली जात होती. या सगळ्या प्रकारानंतर पोलीस काहीशे धास्तावलेले होते. याचं कारण या धमक्या ज्या आहेत त्या आर्थिक व्यवहारासाठी आहेत किंवा इतर कुठल्या कारणासाठी आहेत याचा अंदाज पोलिसांना बांधता येत नव्हतं. मात्र आता पोलिसांनी काल रात्री उशिरा शहानवाज खान नावाच्या एका आरोपीला कोंडव्यातून अटक केली आहे खंडणी विरोधी पथकानं आणि त्याच्याजवळून माहिती जी मिळाली आहे त्यानुसार सगळ्या या राजकीय पुढाऱ्यांना शहानवाज खान यानेच फोन केलेले होते आणि इतर कुठलाही उद्देश नसून सायबर क्राईम प्रमाणे फिशिंग जे केलं जातं हे सगळे मोठे आणि पैसेवाले नेते आहेत ज्यांच्याकडे येऊन एका फोनद्वारे खंडणी मागून किंवा धमकी देऊन आपल्याला पैसे मिळतील असा या आरोपीचा समज होता. त्याच्यामुळे मोठी मोठी नावं शोधून त्यांचे नंबर मिळवून तो हे प्रकार करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अधिकारीच आहेत त्यांनी दिली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये 3-4 प्रकरणामध्ये शहानवाज खान याचाच सहभाग असल्याचं उघड झालं. विशाल, धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. पुढे बघूया. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकी प्रकरणी जो फोन करण्यात आला होता त्या प्रकरणामध्ये आता आपण बघतोय काय अपडेट आहे. सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्याची शक्यता आहे. गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात जयेश पुजारा या आरोपीने 2 धमकी आणि खंडणीकरता म्हणून फोन केला होता. बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपी जयेश पुजारा याला नागपूर पोलिसांनी अटक करून नागपुरात आणले. जयेश पुजारा या प्रकरणात एकटाच आहे की आणखी कोणी साथीदार आहे? त्याला मोबाईल सिम कार्ड कोणी पुरवलं आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हे प्रकरण आता सीबीआयकडे सोपवलं जाणार असल्याचं कळतंय. मावळ तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची काही दिवसांपूर्वी भर चौकात हत्या करण्यात आली होती आणि या हत्येप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शंका उपस्थित केली. गोपाळे यांची हत्या ही ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने झाली का? मारेकऱ्यांनी रागातून हे कृत्य केलं का? अशी शंका अजित पवार यांनी उपस्थित केली. शिरगावच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानेच पिंपरी चिंचवड पोलीस तपास करतील अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी राजकीय दबावाखाली येऊन तपास करू नये असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आणि या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली. ज्यांनी कोणी कृत्य केलंय त्यांनी संपूर्ण त्याचं पॅनर मागं घेतलंय, त्याच्या रागापोटी झालंय का आणखीन कुठल्या कारणापोटी झालंय हा तपासाचा भाग आहे. त्या तपासाच्या भागामध्ये पोलिसांचं काम करतील. पोलिसांना माझं एकच सांगणं आहे की कुठल्याही परिस्थितीत त्यांनी कुणाचाच राजकीय हस्तक्षेप होऊन देता कामा नये. शेवटी अशा प्रकारच्या घटना घडतात त्यावेळेस पूर्णपणे पारदर्शकपणे
सगळी चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी पुढे त्या ठिकाणी आलं पाहिजे. कुठेही असं दाखवा म्हटलं आरोपी नंबर आरोपी महेश बेगडेतर्फे की काय पुरावा आहे पोलिसांकडे की आम्ही धमकी दिली होती 3 दिवसाआधी किंवा 3 आठवड्याआधी आम्ही कधी धमकी आम्ही कधी दिली नाहीये. दुसरी गोष्ट कुठले कागदपत्र पुरावा नाहीये बेसिकली की ज्याच्याकडून आम्ही लिंक्ड आहोत ह्या मर्डरशी असं करायला आणि आम्हाला आमच्याकडनं काही रिकव्हरीचा प्रश्न येत नव्हता कारण का आम्ही स्पॉटवर नाही आम्ही काही हत्यार यूज केले नाही का आम्ही ॲसेलंट नाही आहे आम्ही मारेकरी नाही आहोत त्याच्यात. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.